नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे काळजी वाढवणारी आपली, कारण भारतातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 6 लाखांच्या पार गेलेली आहे. देशात सध्या 6,04,641 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 19,148 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 3,59,860 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे देशभरात आत्तापर्यंत 17,834 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 59.51% इतका आहे, पण तरी देखील रुग्णसंख्या कमालीची वाढती आहे. 6 लाखाच्या वर आता ही रुग्णसंख्या गेलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या 24 तासात कोरोनाचे 19,148 नवे रुग्ण आढळलेले आहेत. ही जी रुग्णवाढीचा दर आहे हा देखील झपाट्यानं वाढताना दिसतोय. आपण बघतोय देशातली ही नक्कीच चिंताजनक परिस्थिती आहे, त्यामुळे रुग्णांचं बरं होण्याचा जरी दर चांगला असला तरीसुद्धा एकूण संख्या वाढती आहे. 19,148 एका दिवसात रुग्णसंख्या होणं हे नक्कीच काही धोकादायक आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. दिलासादायक बाब त्यातल्या त्यात ही आहे की गेल्या 24 तासात 11,881 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलेलं आहे. एकूण रुग्णसंख्या झालेली आहे भारताची 6,04,000. तर एकूण ॲक्टिव्ह केसेस, आत्ता ॲक्टिव्ह रुग्ण आहेत 2,27,000. आत्तापर्यंत 3,60,000 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 17,834 जणांचा मृत्यू झालाय. तर भारतात एकूण मृत्यू दर आत्तापर्यंत खरोखर कमी आहे, 5%. म्हणजे जगभरातले जर महत्त्वाचे देश आपण बघितले तर भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी आहे, पण महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडू या ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, मृत्यूदर जरी कमी असला भारताचा, तरी नक्कीच इतक्या मोठ्या संख्येनं एकेका दिवसात होणारी रुग्णांची वाढ ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. काय आणखी नेमकी माहिती मिळते, काय अधिकचे अपडेट्स आहेत याबद्दल, आणि काय उपाययोजनांबद्दल नवीन करण्याचा सरकारनं ठरवलं आहे का? केंद्र सरकार असो की विविध राज्यातील राज्य सरकार असो, यांचा प्रयत्न आहे की चाचणीच्या माध्यमातून रुग्णांची ओळख करायची, ओळख पाठवायची आणि त्यांना मृत्यूपासून वाचवायचं. रुग्णांची संख्या कितीही वाढली तरी चालेल, पण मृत्यूदर अतिशय कमी ठेवायचा असा कुठेतरी प्रयत्न अनेक राज्य सरकारांचा, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रांचा समावेश आहे, तमिळनाडूचा समावेश आहे, दिल्लीचा देखील समावेश आहे. त्याचमुळे या मोठ्या संख्येने रुग्ण भारतात आढळत आहे. दिल्ली असो, तमिळनाडू असो, राजस्थान असो किंवा महाराष्ट्र असो किंवा तेलंगणा असो, यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आज जवळपास 6 लाखाचा टप्पा पार झालेला आहे. हे जे 5 लाखाहून 6 लाखापर्यंत येण्यासाठी साधारणतः फक्त 5 दिवस लागलेले आहे. यापूर्वी जर बघितलं आपण तर साधारणतः जेव्हा सुरुवात झाली होती ते तर साधारणतः त्याला 64 दिवस लागले होते 1 लाखापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्यानंतर ज्या झपाट्याने रुग्ण वाढत आहे त्यामागे कारण असं आहे की चाचण्यांची संख्या देखील झपाट्याने वाढलेली आहे. साधारणतः दररोज 2 लाखाच्या चाचण्या होत आहे, त्यामुळे या प्रकारचे रुग्ण आढळत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण खास करून केंद्र सरकारचा प्रयत्न आहे किंवा राज्य सरकारचाही प्रयत्न आहे की रुग्णांना लवकरात लवकर बरा करायचं आणि जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सच्या माध्यमातून हा प्रसार कसा होणार नाही हे देखील पाळायचं. रुग्णांची ओळख झाली तर त्यांना वेगळं करता येईल आणि त्यांच्यावरती उपचार करता येईल. जर उपचार झाले तर ते बरे होतील आणि दुसरीकडे त्यांना ज्यांची ओळख पटवल्यामुळे त्यांना सोशल डिस्टन्सच्या माध्यमातून दूर ठेवता येईल, त्यामुळे इतर त्याचा प्रसार होणार नाही असा प्रयत्न कुठेतरी केंद्र सरकारचा आहे आणि राज्य सरकारचा आहे. त्याचमुळे याच प्रकारच्या गाईडलाईन केंद्र सरकारच्याही आहे आणि राज्य सरकारच्या आहे. देशात जरी अनलॉक 2 सध्या सुरू आहे, पण अनलॉक 2 सुरू असतानाही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमुळे मोठा ताण निर्माण झालेला आहे आणि तो दूर करण्याकरता आता केंद्र सरकार पूर्ण काय नवीन उपाययोजना सुचवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत. आणि दिल्लीत तसंच एकूण काय या कोरोनाची देशभरातली स्थिती आहे याचे अपडेट्स आपण प्रशांतकडनं नंतरही घेणार आहोत. पण पुढची बातमी आहे राज्यातली. मुंबई महानगर क्षेत्रातल्या बऱ्याच भागांमध्ये आज किंवा उद्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. एकूण 7 महापालिका क्षेत्रांमध्ये हे लॉकडाऊन सुरू होत आहे. यामध्ये नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्हा, पनवेल, उरण, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये लॉकडाऊन लागू होत आहे. नवी मुंबई एपीएमसी आणि नवी मुंबई औद्योगिक क्षेत्राला मात्र यातून वगळण्यात आलं आहे. दरम्यान सध्या ठाण्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 8,198 आहे. मुंबईत सुद्धा अनलॉकचा टप्पा जरी सुरू असला तरी बुधवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. म्हणजे रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.
आपण बघतोय मुंबईमध्ये जरी लॉकडाऊन पुन्हा सुरू करण्यात आलेला नसला, अनलॉकचा टप्पा असला तरी सुद्धा निर्बंध कडक आहेत. आणि ठाण्यामध्ये आजपासून 11 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे, नवी मुंबईमध्ये उद्यापासून सुरू होत आहे, आणि त्याचबरोबर इतर महापालिका क्षेत्रात सुद्धा हे लॉकडाऊन सुरू होत आहे. तर मुंबई आणि उपनगरांना भाजीपाला, फळं, कांदा, बटाटा आणि अन्नधान्य नवी मुंबईतल्या APMC बाजारपेठेतून पुरवलं जातं. शुक्रवारपासून नवी मुंबईत सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये APMC बाजारपेठेला मात्र वगळलं आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होणार आहे. काही किरकोळ व्यापारी आणि किराणा दुकानदार APMC बाजारपेठ बंद आहे असं सांगून सर्वसामान्यांची लूट करू शकतात, तरी मुंबईकरांनो तुम्ही सावधान रहा. आपल्याला माहिती आहे APMC बंद करण्यात यावी अशी मागणी वारंवार होती आहे, पण APMC आणि MIDC हे दोन्ही क्षेत्र नवी मुंबईच्या लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेली आहेत. उद्यापासून हे कडकडीत लॉकडाऊन सुरू होत आहे, कारण नवी मुंबईतल्या कोरोना रुग्णांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. विनय, अगदी योग्य मुद्दा आहे हा की नवी मुंबईत लॉकडाऊन आहे, APMC बंद असेल म्हणून मुंबईकरांकडून खूप जास्त प्रमाणात दरसुद्धा घेतले जाऊ शकतात, पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की APMC का वगळण्यात आलेला नाहीये, कारण APMC मधून सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. नक्कीच, येतं की आपण यापूर्वीच्या लॉकडाऊन मध्ये देखील आपण पाहिला होता की APMC बाजारपेठ पूर्णपणे बंद सुरू होत्या, फक्त 7 दिवसासाठी काही काळ बंद करण्यात आले होते. APMC बाजार बंद आहे की APMC बाजारपेठ माल कमी येतो असं सांगून मुंबईकरांची लूट केली जात होती. ही लूट थांबवण्याचा राज्य सरकारने या लॉकडाऊनच्या काळामध्ये कधीच प्रयत्न केला गेला नव्हता. जर तुरडाळ असेल, तांदूळ, गहू, अन्नधान्य असेल किंवा भाजीपाला, फळं, मार्केट, कांदा, बटाटा असतील, या सगळ्यामध्ये डबल किमतीने हा माल मुंबईमध्ये विकला जात होता. अशीच भीती पुन्हा आता होऊ शकते. आता जो 10 दिवसाचा लॉकडाऊनचा काळ आहे, ह्या लॉकडाऊनमध्ये देखील मुंबईकरांना वेठीस धरलं जाईल आणि जे किरकोळ व्यापारी असतील, फेरीवाले असतील, हे मुंबईकरांची लूट करतील आणि सांगितलं जाईल की APMC बाजारपेठ बंद आहे. मात्र मुंबईकरांना आता सावधान होणं गरजेचं आहे की आता APMC बाजारपेठ पूर्णपणे चालू आहे. सगळा भाजी पुरवठा किंवा अन्नधान्य हा मुंबईकरांसाठी सुरळीत आणि योग्य तो पुरवठा सुरू राहील असं महापालिका किंवा APMC बाजारपेठेकडून सांगण्यात येतं. त्यामुळे मुंबईकरांची लूट होणार नाही असे जर स्वतः सावधान राहिले, तर दुसरी बाजू की APMC बाजारपेठेला ह्याच्यातून वगळलं का, तर राज्य सरकारचा हा जो अट्ठास यापूर्वी होता तोच अट्ठास कायम आहे. कारण APMC मधूनच कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्यात मोठा वाढतोय हे राज्य सरकारला देखील माहिती आहे. तरी देखील राज्य सरकार APMC बाजारपेठ बंद करण्याच्या भूमिकेमध्ये नाहीये आणि ती नसल्यामुळेच अखेर महापालिका असेल किंवा APMC बाजारपेठ असेल यांना APMC बाजारपेठ सुरू ठेवणं त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. त्याचमुळे APMC बाजारपेठ चालू ठेवलेल्या आहेत. दुसरी बाजू जी महत्वाची MIDC मधल्या ज्या कंपन्या मागच्या लॉकडाऊन मध्ये सुरू होत्या, जे इसेन्शियल ह्याच्यामध्ये येतात, त्याच कंपन्या आता सुरू राहणार आहेत. इतर ज्या कंपन्या बंद होत्या त्या नव्याने सुरू करता येणार नाही असा देखील निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो मुंबईकरांसाठी त्यांच्या रोजच्या निगडीत प्रश्न आहे तो म्हणजे भाजीपाला आणि अन्नधान्य, तो पुरवठा सुरळीत होणार आहे हा सगळ्यात मुंबईकरांना दिलासादायक बातमी आहे. फक्त मुंबईकरांची लूट होणार नाही याची खबरदारी राज्य सरकारने, त्याचबरोबर मुंबईकरांनी देखील घेणं गरजेचं आहे. अगदी विनय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि पुढची बातमी सुद्धा नवी मुंबईतलीच आहे, कारण नवी मुंबईतल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाच्या संसर्गामध्ये सगळ्यात जास्त फटका हा ज्येष्ठ नागरिकांना बसतोय. अनेक आजारानं त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सगळ्यात जास्त बळी जातोय. ज्येष्ठ नागरिकांचा वाढता मृत्यू दर स्तर रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं नव्यानं 200 व्हेंटिलेटर बेड तयार करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना योग्य वेळी योग्य उपचार मिळायला मदत होईल असा विश्वास महापालिकेला वाटतोय. ICU बेड्स आहेत, त्याच्यामध्ये वाढ करण्याचं आम्ही ठरवलं, कारण पुढे आपण बघतो की विशेषतः कोमॉर्बिड पेशंट जर डेथचं जर ॲनालिसिस केलं आहे तर त्याच्यामध्ये 80 ते 90% जे लोक आहेत ते कोमॉर्बिड पेशंट आहेत, ज्यांना इतर आजार आहेत कोरोना, आणि कोरोनाचा प्रादुर्भाव झाला की त्या लोकांचं डेथ होण्याची शक्यता वाढते. सिनियर सिटीजन्स आहेत त्यामुळे त्यांना एकतर ह्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून आम्ही असं सूचना दिलेल्या आहेत की स्क्रीनिंग करत असताना, हाऊस टू हाऊस सर्वे करत असताना कोमॉर्बिड पेशंट, सिनियर सिटीजन पेशंट यांचं वेगळं नोंद करा, त्यांचे कुठले आजार आहेत ह्याची नोंद करा आणि त्यांना त्याप्रमाणे अर्ली फेजमध्ये त्यांना जे आहे आयसोलेट करणं किंवा त्यांना जी ट्रीटमेंट आहे, जे इतर जे आजार आहेत त्या संदर्भातली ट्रीटमेंट त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. याच्या माध्यमातून कसं आहे की लवकर हा जर पेशंट आपल्यासमोर आला तर त्या ठिकाणी डेथ रेट कमी करण्यामध्ये आपल्याला मदत होईल.
तर पुढची बातमी आहे उल्हासनगर मधली, कारण उल्हासनगर शहरात सुद्धा आजपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान शहरातली सगळी दुकानं बंद राहणार आहेत. भाज्या, पालेभाज्या, दूध घरपोच मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर मेडिकल आणि रुग्णालयं मात्र सुरू राहणार आहेत. उल्हासनगर शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा 1982 वर गेला आहे. दिवसेंदिवस शहरातली परिस्थिती गंभीर होती आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतलीच बातमी आहे म्हणजे मुलुंडमधली, कारण मुंबईच्या मुलुंड भागात वाहतूक कोंडी झाली आहे. ठाण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. आनंदनगर टोलनाक्याजवळ ही भरपूर गर्दी झालेली दिसते. आनंदनगर टोलनाक्यावर पोलीस तपासणीसुद्धा वाढवण्यात आली आहे. कालचा एक दिवस वगळला तर गेले 3 ते 4 दिवस या जागी मोठी वाहतूक कोंडी होती आहे, त्यामुळे ऑफिस टायमिंगमध्ये ठाण्याहून मुंबईला जाणं अगदी महाकठीण होऊन बसलं आहे. तुम्हाला माहिती आहे की 2 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं आहे. सर्व आस्थापनांना बंदी करण्यात आलेली आहे, वाहनांवरती पण बंदी आहे. इसेन्शियल सर्व्हिसेससाठी जे परमिसिबल लिमिटमध्ये वाहनांना परवानगी आहे तेवढेच लोकं फक्त ह्या ठिकाणी आम्ही तपासतो आहे आणि त्यांना मुंबईच्या दिशेने सोडतो आहे किंवा मुंबईमधनं जे ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये प्रवेश करतात त्यांना फक्त अलाउड करतो. पुढची बातमी आहे धक्कादायक, मुंबईजवळच्या नालासोपारामधली, कारण नालासोपारामध्ये अगदी दिवसा ढवळ्या तलवारीनं हाणामारी करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्वेकडच्या प्रगतीनगर हाय टेन्शन रोडवर 27 तारखेला अक्षरशः चित्रपटात शोभेल अशी तलवारबाजी झालेली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भर दिवसा ही हाणामारी झालेली आपण बघतो. या प्रकरणी तुळींच पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे. ही मारामारी सोडवायला एक जण गेला होता, तर त्या तिथल्या गुंड लोकांनी मिळून त्याच्यावरच तलवारीनं वार केले. त्या प्रकरणी एकाला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आता सुरू आहे. महत्त्वाची बातमी आहे, आत्ता कोरोनाचा जो वाढता संसर्ग आहे तो रोखण्यासाठी राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ह्या आळा घालण्यासाठी मुंबईमध्ये जसे टास्क फोर्स आहे तशाच धर्तीवर राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्स आता असेल. वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ तसेच डॉक्टर आणि अन्य संबंधित यंत्रणा यामध्ये सहभागी असेल. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिलेली आहे. कोरोनाविरोधाचा लढा आणखी प्रभावी करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर संपूर्ण राज्यभरात आता डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार आहेत. या टास्क फोर्समध्ये डॉक्टर्स असतील, या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील आणि या सगळ्यांची मिळून ही एक टीम असेल. जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे टास्क फोर्स नेमण्याबाबत कळवण्याचे आदेशसुद्धा अमित देशमुख यांनी दिलेले आहेत. राज्यात सध्या साथरोग नियम 1897 अंमलबजावणी करण्यात येते आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम होऊ शकेल अशी अपेक्षा अमित देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे. मुंबईमध्ये या टास्क फोर्सच्या माध्यमातून अनेक ठिकाणी काम चालत आहे आणि यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स तसंच आरोग्य यंत्रणा, विशेषतः COVID-19 जी आरोग्य यंत्रणा आहे त्यांना लढा देण्यासाठीची त्यातल्या तज्ज्ञांचा समावेश आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे. प्रफुल्ल, मुंबईत साधारणपणे कशा प्रकारे हे काम चालतं आणि राज्यभरात या टास्क फोर्सचं काम कसं चालणं अपेक्षित आहे? इतके आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं वरळीमध्ये पेशंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढायला लागली होती, त्यावेळी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला होता की घरोघरी सर्व तपासण्या ज्या आहेत ते तपासण्या देखील करण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक विभागानुसार समजा एका विशेष एरियामध्ये असेल तर प्रत्येक भाग वेगवेगळं करून त्या ठिकाणी प्रत्येक माणसाची स्क्रीनिंग करणं आणि तत्काळ त्याच्यावर उपाययोजना करणं यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या मुंबईतल्या वरळी आणि माहीमच्या परिसरामध्ये करण्यात आल्या होत्या आणि त्याचा मोठा परिणाम जो आहे तो या ठिकाणी दिसून आला. त्यामुळे हा टास्क फोर्स जो आहे तो राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये नेमण्याचा निर्णय जो आहे तो वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतलाय आणि त्याबाबतची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. धन्यवाद प्रफुल्ल या माहितीबद्दल. एक महत्त्वाची बातमी आहे, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला ट्विटरवरून सल्ला दिलेला आहे. मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये, भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय करून दिली जाऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे. शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो याचा आदर्श निर्माण करण्याची
हीच ती वेळ असा सुद्धा शेलार यांनी म्हटलेला आहे. अर्थातच हे स्पष्ट होत आहे की शिवसेनेला शेलार यांनी टोला लगावलाय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून भक्तांना दर्शन घेऊ द्या, गणेश भक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी असा सवाल सुद्धा शेलार यांनी केलेला आहे. आपल्या सोबत आहेत स्वतः आशिष शेलार, भाजपचे नेते. आशिषजी, काल लालबागच्या राजांनी जेव्हा हा निर्णय जाहीर केलाय, काही जणांनी त्याचं कौतुकही केलंय. मूर्तीची जर स्थापना केली तर प्रत्येक जण ऑनलाईन दर्शन घेऊ शकणार नाही, अनेक जण तिथे येऊन गर्दी करतील आणि म्हणून हा निर्णय घेतल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. मला असं वाटतं की लालबागच्या राजाचा अंतिम निर्णय तो मंडळच घेऊ शकतो, हे खरं आहे. आणि त्यांनी घेतलेली आरोग्य उत्सव किंवा सामाजिक उपक्रमाची भूमिका ही स्तुत्यच आहे, किंबहुना अन्य मंडळांना स्फुरणीय आहे. राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये हजारोनी मंडळं सामाजिक उपक्रमासहित धार्मिक परंपरा, रूढी परंपरा सुद्धा यावेळेला शासन सूचनांसहित करणार आहे. आता श्रद्धेला या संकट समयी खूप मोल आहे, एक. आणि हे वर्ष लोकमान्य टिळकांचं पुण्यतिथी शताब्दी वर्ष आहे, त्यावेळेला सामाजिक उपक्रम आणि गणेश दर्शन हे एकत्र झालं तर सामान्य नागरिकाला त्यातनं दिलासा मिळू शकतो. ती ताटातूट योग्य नव्हे, त्यामुळे आमची त्यांना विनंती आहे की आपण ऑनलाईन दर्शन द्या, शासन सूचना पालन करून सामाजिक उपक्रमही करा, आणि हीच ती योग्य वेळ आहे दोन्ही आदर्श करण्याची. गणेश गल्लीनं त्यांच्या मूर्तीची उंची कमी केलेली आहे, लालबागच्या राजांना मात्र मूर्तीच विराजमान करायचं नाही असं ठरवलेलं आहे, याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की त्याबद्दलही म्हटलंय की मुंबईचा राजा गणेश गल्ली किंवा अन्य मंडळ यांनी कमी उंचीची मूर्ती आणि सामाजिक उपक्रम दोन्ही करण्याची भूमिका घेतली आहे, ती कौतुकास्पदच आहे. लालबागच्या राजाच्या बाबतीत त्यांच्या आरोग्य उत्सवाची भूमिका ही स्तुत्यच आहे. आमची विनंती राहील की आपण गणेश दर्शन ऑनलाईन शासन सूचना पाळून देण्याला काहीच अडचण नाही, ते करण्याची भूमिका घ्यावी अशी आमची विनंती आहे. सरकारने त्यावर लक्ष द्यावं. पण जसं तुम्ही म्हणताय की ऑनलाईन दर्शन घ्यावं, सगळेच जण ऑनलाईन दर्शनाची ही गोष्ट ऐकतील आणि तिथे गर्दी होणार नाही याची कदाचित त्यांना शाश्वती नसेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं वाटत नाही तुम्हाला? विचार त्यांचा अयोग्य असं मी म्हणणार नाही, पण त्या जबाबदाऱ्या अन्य मंडळही पार पाडणार आहेत, आणि त्यामुळे जसे पोलीस, जसे शासन कर्मचारी अन्य मंडळांना मदत करतील, त्याही मंडळाला मदत करायला मागे पडतील असं मला वाटत नाही. अंतिमता निर्णय त्या मंडळानेच घ्यायचा आहे, आम्ही त्यांना एक विनंती केलेली आहे. तुम्ही एक ट्विटमध्ये वाक्य वापरलंय, हीच ती वेळ, आणि त्याला विशेष कोट केलेलं आहे. या मागचा नेमका हेतू काय, कारण हा शिवसेनेला टोला आहे अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे. मला असं वाटतं याच्यात राजकारण माझ्या मनातही नाही आणि कोणीही आणू नये. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षामध्ये सामाजिक उपक्रम आणि शासन सूचना सहित गणेश दर्शन, सार्वजनिक उत्सव, शिस्तबद्ध या दोन्हीचं दर्शन दाखवण्याची हीच वेळ आहे असं माझं मत आहे. धन्यवाद आशिष शेलार आमच्याशी बोलल्याबद्दल. पुढची बातमी आहे बीड मधली, कारण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात अनेक व्यक्ती आल्यानं बीड शहर पुढचे 8 दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. रात्री उशिरा तसे आदेश काढण्यात आलेत. काल बीड शहरात कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळून आले होते आणि आता एका रुग्णानं बीडमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये यासाठी संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी घेतलाय. तर रत्नागिरीमध्ये कोरोनाचा फैलाव वाढतोय. जिल्ह्यात काल एकाच दिवसात 47 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये 17, कळंबडीमध्ये 13, तर दापोलीमध्ये 12 नवे रुग्ण आढळलेले आहेत. दापोली तालुक्यातले 12 कोरोनाबाधित हे हरणे गावातले आहेत. हे गाव आधीपासूनच सील करण्यात आले. रत्नागिरीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 661 गेली आहे. मुंबईसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईत पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय. 3 आणि 4 जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा भारतीय हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय. मुंबई, ठाणे आणि पालघरमधल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर भारतातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढचे 3 दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या महापालिकांच्या आपत्कालीन यंत्रणांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले.
मुंबईसाठी हा ऑरेंज अलर्टचा इशारा, याचं कारण म्हणजे पुढचे दोन दिवस म्हणजे 3 आणि 4 जुलैला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि फक्त मुंबईच नाही तर ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. आणि म्हणूनच हा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्यांना घराबाहेर या 2 दिवसात पडायचं आहे त्यांनी नक्कीच सावध राहा. अगदी गरज असेल तर उगाचच घराबाहेर पडू नका. तसंही कोरोनामुळे अनेक जण घरात आहेत आणि त्यात ऑरेंज अलर्टचा इशारा सुद्धा हवामान खात्यानं दिला आहे. आणि यानंतर आपण पुन्हा इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर बघत इतर काही घडामोडी. बातमी आहे रेल्वेच्या खासगीकरणाच्या संदर्भातली. रेल्वेनं खासगीकरणाच्या दिशेनं पहिलं मोठं पाऊल टाकलंय. रेल्वेनं खासगी उद्योजकांना 109 मार्गांवर प्रवासी गाड्या चालवण्यासाठी निविदा द्यायला सांगितलंय. खासगी उद्योजकांना यासाठी 30,000 कोटी गुंतवावे लागणार आहेत. पहिल्यांदाच खासगी उद्योजकांना रेल्वेमध्ये प्रवासी गाड्या चालवण्याचं आमंत्रण देण्यात आलंय. भारतीय रेल्वेमध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करणं हे त्याचं उद्दिष्ट असल्याचं भारतीय रेल्वेनं म्हटलंय, ज्यामुळे देखभाल खर्च कमी करता येईल आणि सोबतच रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील असा दावा रेल्वेचा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रेल्वेचं खासगीकरण करण्याची चर्चा सुरू होती. केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं ही चर्चा अनेकदा नाकारली होती, पण आता निविदाच काढण्यात येत आहेत, त्यामुळे खासगीकरणाच्या दिशेनं पहिलं पाऊल पडतंय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. भारतातल्या हायवे प्रकल्पात चीनमधल्या कंपन्या सहभागी होऊ शकणार नाही आहेत. जर चीनमधल्या कंपन्या कोणत्याही भारतीय किंवा अन्य कंपनींसह जॉईंट व्हेंचर करत असतील, बोली लावत असतील, तर त्यांनाही सहभागी करून घेण्यात येणार नाही आहे. पर्यटकांसाठी आणि विशेषतः व्याघ्रप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. चंद्रपूरमधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आता पर्यटकांसाठी खुला झालाय. अर्थातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पामध्ये प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना कोविड नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. इथे जाण्याची इच्छा असणाऱ्या पर्यटकांसाठी हा आमचा खास रिपोर्ट. चंद्रपूर जिल्ह्यातलं जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे व्याघ्रप्रेमींची पर्यटनाची पहिली पसंती. ताडोबाच्या कोर भागात सुमारे 100 तर बाह्य भागात तेवढ्याच संख्येत वाघांचा अधिवास आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या मध्यात पर्यटनावर बंदी घालण्यात आली. आता जुलैच्या पहिल्या टप्प्यात अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं अनलॉक प्रक्रिया राबवली आहे. त्यानुसार बफर क्षेत्रात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाते. आज जाणाऱ्या पर्यटकांना मास्क आणि अन्य खबरदारी घेण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. हा उपक्रम जो नवीन फॉरेस्ट डिपार्टमेंट चालू केला आहे की बफर चालू करायचा, तर आम्हाला अत्यंत चांगलं वाटत आहे. आणि आम्ही आमच्या फॅमिलीसोबत आणि आम्ही निसर्गप्रेमी फोटोग्राफर असल्यामुळे पहिली सफारी मारायला आम्ही आलो. एकीकडे ताडोबातील वन्यजीव श्रीमंतीची सुरक्षा आणि दुसरीकडे पर्यटकांचा आनंद, यात वनविभागानं खबरदारीचं संतुलन राखत ताडोबातील सफारी सुरू केली आहे. मात्र आगामी काळात देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसंदर्भात खबरदारी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज बरेच पर्यटकांनी प्रवेश घेतलेला आहे. तसंच ह्या प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे टेम्परेचर घेऊन मोजमाप करून गाडी सॅनिटाईज करून त्यांना मास्क अनिवार्य असल्यामुळे मास्क ते लावले आहेत की नाही लावले आहेत ते चेक करून त्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. ताडोबाचं स्वतःचं एक अर्थकारण आहे. देश विदेशातून येणारे पर्यटक, त्यांच्यासाठी लागणाऱ्या सुविधा आणि सोबत गावातील नागरिकांना मिळणारा रोजगार, असं हे अर्थचक्र सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी ताडोबातील सफारी सुरू होणं गरजेचं होतं. मात्र सद्य परिस्थितीत खबरदारी ही तितकीच आवश्यक आहे. सूचना केल्या पर्यटकांना की सोबत सॅनिटायझर ठेवा, मास्कचा वापर करा आणि त्यानंतरच या गेटमधून त्यांना बाहेर पाठवता येत आहे. आणि त्यामुळे आता ताडोबा पर्यटन एक पुन्हा एकदा खुलून आला आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.